स्वागत आहे आपल्या सर्वांचं डीप स्टडी या यूट्यूब चॅनलवर। या यूट्यूब चॅनलद्वारे मी तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षेसाठी व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहो। जर आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला हे व्हिडिओ उपयोगाचे ठरू शकणार आहे। बघा, आज मी तुम्हाला दैनंदिन चालू घडामोडी 18 जुलै 2021 यावरच्या ज्या काही न्यूज आहे त्या तुमच्यासोबत डिस्कस करणार आहो। सर्वात प्रथम आपण 17 जुलै 2021 ज्याही न्यूज पाहिलेल्या होत्या त्यावरील आपण क्वेश्चन डिस्कस करूया, मग नंतर 18 जुलै 2021 या वरच्या न्यूज पाहूया। बघा, आता पहिला क्वेश्चन, देशातील पहिले धान्य वितरण ATM कुठे सुरू करण्यात आले। देशातील पहिले धान्य वितरण ATM कुठे सुरू करण्यात आले आहे, कोणत्या राज्यामध्ये? हरियाणा राज्यामध्ये देशातील पहिले धान्य वितरण ATM सुरू करण्यात आलेले आहे। नेक्स्ट बघा, इथे मी ऑप्शन घेतलेले आहे दिल्ली। दिल्लीने काय केलेलं आहे, देशातील पहिले देशभक्ती बजेट पेश केले आहे। देशातील पहिले देशभक्ती बजेट पेश करणारे कोण आहे? दिल्ली आहे, ज्यांनी यासाठी 69,000 कोटी निधीची मंजुरी दिलेली आहे। 70,000 कोटी निधीची मंजुरी दिलेली आहे देशभक्ती बजेटसाठी कुणी? दिल्लीने। आणि हे आपल्या देशामध्ये सर्वात प्रथम पेश करणारे जे आहे देशभक्ती बजेट ते कोण आहे? दिल्लीच आहे। नंतर बघा इथे मध्य प्रदेशने काय केलेलं आहे, शिक्षा चिकित्सा शास्त्र बीमा योजना सुरू केली आहे। देशातील पहिली शिक्षा चिकित्सा शास्त्र बीमा योजना कोणी सुरू केली? मध्य प्रदेशने। नंतर बघा इथे केरळने काय केलेलं आहे, देशातील पहिली डिजिटल युनिव्हर्सिटी सुरू केलेली आहे। देशातील पहिली डिजिटल युनिव्हर्सिटी कोणी सुरू केली? केरळने। मध्य प्रदेशने काय केलेलं आहे, देशातील पहिले चिकित्सा शास्त्र बीमा योजना, देशातील पहिले शिक्षा चिकित्सा शास्त्र बीमा योजना सुरू केली, ठीक आहे। दिल्लीने काय केलेलं आहे, देशातील पहिले देशभक्ती बजेट पेश केलेले आहे। आणि हरियाणा राज्याने काय केलेलं आहे, देशातील पहिले धान्य वितरण ATM सुरू केले आहे। नेक्स्ट बघा, क्रीडा मंत्री डॅश यांनी टोकियो ऑलिम्पिक 2020 भाग घेणाऱ्या भारतीय संघासाठी चिअर फॉर इंडिया हिंदुस्तानी वे या शीर्षकाचे अधिकृत गाणे सादर केले। क्रीडा मंत्री डॅश यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये 2020 भाग घेणाऱ्या भारतीय संघासाठी चिअर फॉर इंडिया हिंदुस्तानी वे या शीर्षकाचे अधिकृत गाणे सादर केलेले आहे। कोणी? क्रीडा मंत्रींनी। तर आपल्याला डॅशमध्ये क्रीडा मंत्रींचे नाव सांगायचे आहे, खालीलपैकी कोण आहे? बघा, नवीन क्रीडा मंत्री झालेले आहे, अगोदर किरण रिजिजू होते, आता कोण झालेले आहे? आता अनुराग ठाकूर झालेले आहे। अनुराग ठाकूर हे नवीन क्रीडा मंत्री झालेले आहेत, ज्यांनी टोकियो ऑलिम्पिक 2020 भाग घेणाऱ्या भारतीय संघासाठी चिअर फॉर इंडिया हिंदुस्तानी वे या शीर्षकाचे अधिकृत गाणे सादर केलेले आहे। आता जे टोकियो ऑलिम्पिक आहे यासाठी भारतातील किती व्यक्तींनी पार्टिसिपेट केलेले आहे? 119 ॲथलेटिक्सनी यामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे भारतामधून, ठीक आहे। आता बघा इथे ऑप्शन घेतलेलं आहे मी, अमित शाह काय आहे? अमित शाहकडे सहकार मंत्रालय आहे, जे भारतामध्ये प्रथम पहिल्याच वेळा हे जे मंत्रालय आहे हे मंत्रालय सुरू करण्यात आलेले आहे। असे हे प्रथमच मंत्रालय आहे सहकार मंत्रालय, जे भारतामध्ये सुरू करण्यात आले आणि त्याचे मंत्री कोण आहे? अमित शहा। नंतर बघा इथे धर्मेंद्र प्रधान हे कोण आहे? हे शिक्षण मंत्रालय पाहतात। धर्मेंद्र प्रधान हे काय पाहतात? शिक्षण मंत्रालय। हरदीप सिंग पुरी हे काय पाहतात? हे पेट्रोलियम मंत्रालय, गृहनिर्माण मंत्रालय आणि नगर विकास मंत्रालय। बघा, पेट्रोलियम मंत्रालय, गृहनिर्माण मंत्रालय आणि नगर विकास मंत्रालय कोण पाहतात? हरदीप सिंग पुरी। आणि हे जे मी सांगत आहो हे मोदीजींचे नवीन मंत्रिमंडळ जे झालेले आहे 2021 त्यामधून हे जे झालेले मंत्री आहेत त्यांच्याबद्दल मी सांगत आहो तुम्हाला। नेक्स्ट बघा उद्या दुपारी तीन वाजता मी तुम्हाला टॉप 100 झटपट रिव्हिजन जून महिना भाग एक यावर व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहो। बघा, टॉप 100 झटपट रिव्हिजन जून महिना भाग 1, ज्यामध्ये मी अगोदर 50 क्वेश्चन डिस्कस करणार आहो, नंतर पुन्हा 50 क्वेश्चन डिस्कस करणार आहो। असे मी तुम्हाला टोटल टॉप 100 क्वेश्चन जे जून महिन्याचे आहे त्यावर मी तुम्हाला उद्या दुपारी 3 व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहो। जर आपण हा व्हिडिओ पाहला तर तुमचे जितकेही जून महिन्याचे इम्पॉर्टंट ज्या काही चालू घडामोडीवरील क्वेश्चन आहे ते पूर्णपणे क्लिअर होणार। नेक्स्ट बघा, टोकियो ऑलिम्पिक 2020 यामधील ऑलिम्पिक लॉरेल सन्मानाने कोणाला सन्मानित करण्यात आले? टोकियो ऑलिम्पिक 2020 यामधील ऑलिम्पिक लॉरेल सन्मानाने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर इथे आपलं राईट आन्सर आहे मोहम्मद युनुस यांना
या पुरस्काराने सम्मानित करण्यात आलेलं आहे, कोणतं? ऑलिम्पिक रॉलिड या पुरस्काराने, ठीक आहे, आणि कुठे? टोकियो ऑलिम्पिकमध्ये। आता बघा, हे बांगलादेशला बिलॉंग करतात, हे कोणाला बिलॉंग करतात? बांगलादेशला। बांगलादेशची राजधानी कोणती आहे? ढाका। आणि चालन त्याचे टाका चालतात, चालन कोणते चालतात? टाका। बांगलादेशसोबत भारताच्या दोन युद्ध अभ्यास होतात, एक बंगबंधू, एक बंगोश्री होते आणि एक संप्रीती होते, एक बंगोश्री आणि एक संप्रीती, अशा भारताच्या दोन युद्ध अभ्यास होतात बांगलादेशसोबत, हे सुद्धा आठवण ठेवा। आणि हे जे पुरस्कार आहे ऑलिम्पिक रॉरेल, हे दुसऱ्यांदा प्राप्त करणारे मोहम्मद युनिस आहे, आणि पहिल्यांदा कोणाला देण्यात आलं होतं? किप किनो यांना, किप किनो यांना फर्स्ट टाइम हा पुरस्कार देण्यात आला होता। आता बघा, मी जे ऑप्शन घेतलेला आहे, सुंदर श्याम सुंदरजानी, काय आहे? श्याम सुंदरजानी यांना कोणता पुरस्कार देण्यात आलेला आहे? लँड फॉर लाईफ पुरस्कार। लँड फॉर लाईफ पुरस्कार हा कोणी प्राप्त केला? श्याम सुंदर जानी यांनी। नेक्स्ट बघा इथे, रघुराम राजन यांना तामिळनाडू राज्याने आर्थिक सल्लागार परिषदेमध्ये समाविष्ट केले आहे। त्यांच्यावाल्या। नेक्स्ट बघा, आशा करतो तुम्हाला सेशन आवडत असेल। जर तुम्हाला सेशन आवडत असेल तर सेशनला लाईक करा, तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। बघा नेक्स्ट, राष्ट्रीय आयुष मिशन या योजनेला आणखी किती वर्ष वाढविण्यात आले? राष्ट्रीय आयुष मिशन या योजनेला आणखी किती वर्ष वाढविण्यात आले? तर येथे आपलं राईट आन्सर आहे, आणखी 5 वर्ष याची जे वाढविण्यात आलेलं आहे। बघा, राष्ट्रीय आयुष मिशन या योजनेला आणखी किती वर्ष वाढविण्यात आले? तर याला आणखी 3 वर्ष वाढविण्यात आलेले आहे। 1 एप्रिल 2021 ते 31 एप्रिल 2026 पर्यंत या योजनेला करण्यात आलेली आहे। आणि या योजनेची सुरुवात कधी झालेली होती? 15 सप्टेंबर 2014 साली या योजनेची सुरुवात झालेली होती। कोणत्या? राष्ट्रीय आयुष मिशनची, ठीक आहे। आता इथे राष्ट्रीय आयुष मिशन आलेलं आहे, तर आयुष मंत्रालय पाहण्यासाठी कोण आहे? आयुष मंत्रालय पाहण्यासाठी सर्वानंद सोनवाल आहे। आयुष मंत्रालय कोण पाहतात? सर्वानंद सोनवाल, आठवण ठेवा। नेक्स्ट बघा, राष्ट्रीय पुरस्कार विजेता सुरेखा सिकरी यांचे निधन झाले। राष्ट्रीय पुरस्कार विजेता सुरेखा सिकरी यांचे निधन झाले, त्या कोण होत्या? त्या एक अभिनेत्री होत्या, ठीक आहे। सुरेखा सिकरी या कोण होत्या? एक अभिनेत्री होत्या, ज्यांना राष्ट्रीय पुरस्कार भेटलेला होता, आता त्यांचे काय झालेले आहे? निधन झालेले आहे। नेक्स्ट बघा इथे, गगनयान कार्यक्रमाचा भाग म्हणून इस्रो संस्थेने विकास इंजिनची तृतीय चाचणी यशस्वीरित्या पार पाडली आहे। कोणी? विकास इंजिन तृतीय चाचणी कोणी पार पाडली? इस्रोने। कोणत्या कार्यक्रमासाठी? गगनयान कार्यक्रमाचा भाग म्हणून इस्रो संस्थेने विकास इंजिन तृतीय चाचणी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे। तर इस्रोची स्थापना कधी झाली? तर इस्रोची स्थापना कधी झालेली आहे? बघा, 15 ऑगस्ट 1969 साली इस्रोची स्थापना झालेली आहे। 15 ऑगस्ट 1969 साली कशाची स्थापना झालेली आहे? इस्रोची, ठीक आहे। इस्रोचा फुल फॉर्म इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन याची स्थापना कधी झालेली आहे? 15 ऑगस्ट 1969 साली। आता याला पाहण्यासाठी कोण आहे? याला पाहण्यासाठी के शिवन रेड्डी आहे, म्हणजेच याचे डायरेक्टर जनरल किंवा याला आपण अध्यक्षसुद्धा म्हणू शकतो। कोण आहे? याचे महासंचालक के शिवन रेड्डी आहे। नेक्स्ट बघा, मी इथे ऑप्शन घेतलेलं होतं, 1958 साली कशाची स्थापना झालेली होती? DRDOची। 1958 साली DRDOची स्थापना झालेली होती, म्हणजेच डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनची स्थापना कधी झालेली होती? 1928 साली DRDOची स्थापना झालेली होती, ज्याचे अध्यक्ष कोण आहे? जी सतीश रेड्डी आहे, आठवण ठेवा। नेक्स्ट बघा इथे, मी जे ऑप्शन घेतलेलं होतं ते काय आहे? 21 सप्टेंबर 1968 साली काय झालेलं होतं? रॉची स्थापना झालेली होती। रॉचं फुल फॉर्म रिसर्च अनालिसिस विंग, याची जी स्थापना आहे ते 21 सप्टेंबर 1968 साली झालेली होती। याला पाहण्यासाठी कोण आहे? सामंत गोयल आहे, आठवण ठेवा। नेक्स्ट बघा, रुद्राक्ष नावाचे आंतरराष्ट्रीय अधिवेशन केंद्र कुठे स्थापित करण्यात आले? तर येथे आपलं राईट आन्सर आहे, वाराणसी उत्तर प्रदेशला रुद्राक्ष नावाचे आंतरराष्ट्रीय अधिवेशन केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे। कुठे? वाराणसी उत्तर प्रदेशला। आता बघा, मी इथे ऑप्शन घेतलेलं आहे, नैनिताल उत्तराखंडला काय होणार आहे? जैवविविधता बगीचा ज्याचे नाव भारती वाटिका आहे, त्याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे। कुठे? नैनिताल उत्तराखंडला जैवविविधता
बगीचा ज्याचे नाव भारतीय वाटिका आहे त्याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे नैनिताल उत्तराखंडला। नंतर बघा इथे ऑप्शन आहे पुणे महाराष्ट्र, पुणे महाराष्ट्राला नरेंद्र मोदी यांनी ई हंड्रेड प्रायोगिक प्रकल्पाचे आरंभ केले होते। ई100 प्रायोगिक प्रकल्पाचे आरंभ मोदीजींनी कुठे केलेले होते? पुणे महाराष्ट्राला। नंतर बघा इथे बेंगलोर कर्नाटक आलेला आहे, काय आलेला आहे? बेंगलोर कर्नाटक। बेंगलोर कर्नाटकाला काय झालेलं होतं? आधुनिक पशु कल्याण युद्ध तयार करण्यात येणार आहे। आधुनिक पशु कल्याण युद्ध कुठे तयार करण्यात येणार आहे? बेंगलोर कर्नाटकाला। नेक्स्ट बघा मुंबई नमन सेंटर येथे डिजिटल व्हर्टिकल सेंटरचे प्रारंभ कोणी केले? काय विचारलेलं आहे आपल्याला? बघा मुंबईत नमन सेंटर येथे डिजिटल व्हर्टिकल सेंटरचे प्रारंभ कोणी केले? तर येथे आपलं राईट आन्सर आहे युनियन बँक ऑफ इंडियाने काय केलेलं आहे? मुंबईत नमन सेंटर येथे डिजिटल व्हर्टिकल सेंटरचे प्रारंभ केलेले आहे। कोणी? युनियन बँक ऑफ इंडियाने। आता बघा मी इथे ऑप्शन घेतलेला आहे येस बँक। येस बँकचे MD आणि CEO म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक कोण आहे येस बँकचे? प्रशांत कुमार। कोण आहे? प्रशांत कुमार। आठवण ठेवा येस बँकचे MD आणि CEO कोण आहे? प्रशांत कुमार। नंतर बघा आरबीएल बँकचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच MD आणि CEO कोण आहे? विश्ववीर अहुजा आहे। कोटक महिंद्रा बँक याचे MD आणि CEO म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक कोण आहे? उदय कोटक आहे। कोण आहे? उदय कोटक। आशा करतो तुम्हाला सेशन आवडत असेल। जर तुम्हाला सेशन आवडत असेल तर सेशनला लाईक करा, तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड केला तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन प्राप्त होईल। नेक्स्ट बघा भारतीय रिझर्व्ह बँकने कोणत्या कंपनीला देशांतर्गत ग्राहकांना कार्ड वितरणासाठी रोखले? भारतीय रिझर्व्ह बँकने कोणत्या कंपनीला देशांतर्गत ग्राहकांना वितरण करण्यासाठी रोखले आहे? तर येथे आपलं राईट आन्सर आहे मास्टर कार्ड। इथे मास्टर कार्ड करा, मास्टर कार्डला रिझर्व्ह बँकने रोक लावलेली आहे। कशासाठी? ग्राहकांना कार्ड वितरण करण्यासाठी, ठीक आहे। नेक्स्ट बघा आजची पहिली न्यूज, युनेस्को जगातील वारसा समितीचे 44वे युनेस्को जागतिक वारसा समितीचे 44वे सत्र फुझोऊ चीन येथे आयोजित करण्यात आले। युनेस्कोचे जागतिक वारसा समितीचे 44वे सत्र फुझोऊ चीन येथे आयोजित करण्यात आलेले आहे। कशाचे? युनेस्कोचे। युनेस्कोचं फुलफॉर्म काय होते? युनायटेड नेशन एज्युकेशन सायन्स अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, ज्याला आपण मराठीमध्ये संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना असं सुद्धा म्हणतो, ठीक आहे। नेक्स्ट बघा केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि आदिवासी कार्य मंत्रालय यांनी संयुक्तपणे 50,000 शालेय शिक्षकांसाठी स्कूल इनोव्हेशन ॲम्बॅसिडर प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ केला। स्कूल इनोव्हेशन ॲम्बॅसिडर प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ कोणी केलेला आहे? केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि आदिवासी कार्य मंत्रालय। आता केंद्रीय शिक्षण मंत्रालय पाहण्यासाठी कोण आहे? हे तुमचे प्रधान धर्मेंद्र प्रधान आहे जे केंद्रीय शिक्षण मंत्रालय पाहतात। आणि केंद्रीय आदिवासी कार्यालय पाहण्यासाठी कोण आहे? अर्जुन मुंडा आहे। कोण आहे? अर्जुन मुंडा। नेक्स्ट बघा शेतकऱ्यांना त्यांच्या इच्छित भाषेत योग्य वेळी योग्य माहिती मिळावी या उद्दिष्टाने कृषी मंत्रालयाने किसान सारथी नामक डिजिटल मंच तयार केले। शेतकऱ्यांना त्यांच्या इच्छित भाषेत योग्य वेळी योग्य माहिती मिळावी या उद्दिष्टाने कृषी मंत्रालयाने काय केलेलं आहे? किसान सारथी नामक डिजिटल मंच सुरू केलेले आहे। आता जे किसान मंत्रालय आहे म्हणजे कृषी मंत्रालय आहे याला पाहण्यासाठी कोण आहे? याला पाहण्यासाठी हे तुमचे नरेंद्र सिंग तोमर आहे। नेक्स्ट बघा कर्नाटक सरकारने प्रत्येक जिल्ह्यात गौशाला उभारण्यास मान्यता दिली आहे। कर्नाटक सरकार काय करणार आहे? प्रत्येक जिल्ह्यात गौशाला असावी असे त्यांचे म्हणणे आहे, म्हणून त्यांनी यासाठी मान्यता दिलेली आहे। नेक्स्ट बघा भारतीय तंत्रज्ञान हैदराबाद या संस्थेने कोव्ही होम नामक भारताची पहिली रॅपिड इलेक्ट्रॉनिक्स COVID-19 RNA टेस्ट किट विकसित केली आहे। भारतीय तंत्रज्ञान हैदराबाद या संस्थेने काय केलेलं आहे? कोव्ही होम नामक भारताची पहिली रॅपिड इलेक्ट्रॉनिक्स COVID-19 RNA टेस्ट किट विकसित केलेली आहे। कोणी? भारतीय तंत्रज्ञान हैदराबादने म्हणजेच IIT हैदराबादने।
नेक्स्ट बघा, पुलितजर पुरस्कार विजेता दानिश सिद्दीकी जे एक भारतीय फोटो पत्रकार होते, भारताचे फोटो पत्रकार होते, कोण? पुलितजर पुरस्कार प्राप्त असलेले दानिश सिद्दीकी यांचे काय झालेले आहे? निधन झालेले आहे, ठीक आहे. नेक्स्ट बघा, पाकिस्तानचे पूर्व राष्ट्रपती ममनून हुसेन यांचे सुद्धा निधन झालेले आहे. पाकिस्तानचे पूर्व राष्ट्रपती ममनून हुसेन यांचे सुद्धा निधन झालेले आहे. आशा करतो तुम्हाला सेशन आवडला असेल. जर तुम्हाला सेशन आवडला तर या सेशनला लाईक करा, तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी नोटिफिकेशन प्राप्त होईल जेव्हाही मी व्हिडिओ अपलोड केला तेव्हा. आणि मॅक्झिमम लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा याची मदत होईल. थँक्यू.